पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल प्रकरणी नांदेड कारागृहामध्ये असलेले मेळगावचे सरपंच अमोल महिपाळे यांनी शासनाला शौचालय वापरायची खोटी माहिती दिल्याने तसेच महिला सदस्य चंद्रकला प्रदीप धसाडे यांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी दोघांनाही नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांवये अपात्र ठरवल्याचा निर्णय दिला आहे या प्रकरणी तक्रारदार विनोद आनंदराव शिंदे यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केली होती नायगाव तालुक्यातील मेळगावची ग्रामपंचायत निवडणूक अतिशय अटीतटीची आणि चुरशीची झाली आहे त्यानंतर मागील फेब्रुवारी महिन्यात मेळगावची मेळगावच्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडी झाल्या होत्या सरपंचपदी अमोल रामानंद महिपाळे यांची निवड झाली होती तर चंद्रकला प्रदीप धसाळे या ग्रामपंचायत म्हणून निवडून आल्या होत्या मात्र शौचालय वापराची खोटी माहिती देणे आणि शासकीय जागेत अतिक्रमण करणे हे सरपंच अमोल महिपाळे आणि महिला सदस्या चंद्रकला प्रदीप धसाडे यांना अंगलट आलेत या प्रकरणी या प्रकरणी वादी यांच्यातर्फे अॅडव्होकेट एस के पुजारी यांनी लेखी जबाब सादर केला होता गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड